रेल्वे प्रशासन टिंब आहे, कोपर उड्डाण पुलाबाबत कोणतेही काम होताना दिसून येत नाही, फक्त पूल बंद करून डोंबिवलीकरांच्या समस्या वाढवण्यावर भर पडत आहे, आमची सहनशक्ती संपली आहे, रेल्वे प्रशासन दादागिरी करून डोंबिवलीकरांना त्रास देत आहे, रेल्वे प्रशासनाची दादागिरी चालवून देणार नाही। जरी या उड्डाण पुलावरून सर्वच वाहनांना बंदी घालण्यात आली असली तरी रुग्णवाहिका, रिक्षा आणि मोटरसायकल यांच्यासाठी उड्डाणपूल खुला करावा अशी आमची मागणी आहे, असे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक तथा स्थायी समितीचे माजी सभापती रमेश सुक्रिया म्हात्रे यांनी केली। रेल्वे प्रशासनाने वाहतूक बंद केल्यामुळे उड्डाणपुलाची सध्याची परिस्थिती काय आहे यासाठी पाहणी दौरा केला। यावेळी रेल्वे सुरक्षा बल डोंबिवलीचे वरिष्ठ निरीक्षक आदेश सिंग, माणिक उगडे, विकास खैरनार तसेच शिवशक्ती आणि भीमशक्तीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी म्हात्रे यांनी सांगितले की स्थानिक नगरसेवक म्हणून अनेक वेळा गोरगरीब लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कोपर उड्डाण पुलाच्या बाजूलाच लागून असलेल्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये जावे लागते। याच हॉस्पिटलमधील रुग्णांना काही वेळा बाहेरच्या मोठ्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवले जाते आणि अशी समस्या आली तर रुग्णांच्या कुटुंबियांची चलबिचल होते। दरम्यान कोपर उड्डाण पूल बंद केल्याने बाहेरगावी जायचे म्हणजे ठाकुर्ली उड्डाण पूल हा एकच पर्यायी मार्ग आहे। त्या मार्गावरून जाणे म्हणजे खर्चिक असून वाहतूक कोंडी होऊन खोळंबा होतो, परिणामी रुग्णाचे हाल होतात आणि त्यामुळे काळजी वाढते, ही मोठी समस्या आहे। त्यामुळे आपण मार्ग काढावा अशी मागणी गोरगरीब करीत आहेत। या समस्यामधून सोडवणूक करण्यासाठी बंद कोपर उड्डाण पुलाची सध्याची परिस्थिती काय म्हणून आमच्या कार्यकर्त्यांसमवेत पाहणी केली। या दरम्यान दिसून आले की पुलाची परिस्थितीत काहीच बदल नाही किंवा दुरुस्तीही होत नाही, त्यामुळे नक्की प्रशासन काय करीत आहे याचा जाब विचारलाच पाहिजे। येथील लोकांनी हक्काच्या मागणीसाठी मोठी आंदोलने केली आहेत, त्याच पद्धतीने आंदोलन करून कोपर उड्डाण पुलाची समस्या सोडवा, नाहीतर पुढे उग्र आंदोलन करावे लागेल असा इशाराही यावेळी दिला आहे। कधी असं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर दोन चार वेळेला असा अनुभव आला का, ज्या वेळेला पेशंटला बाहेर जा इथून हॉस्पिटलमधून सांगतात, त्यावेळेला त्या रिक्षावाल्याचे चेहरे, आपल्या रिक्षात बसणाऱ्या पेशंटचे चेहरे बघताना त्यांची दया यायला लागली मला। बाबा तुम्हाला कसला त्रास होतो, तर आम्हाला बोलतो आमचा रोग तर आहेच आम्हाला, परंतु आता इथून आम्ही त्या पुलावरून लांबून जाणार, एकतर भाडं आम्हाला जास्त भरावं लागेल, शिवाय खूप वेळ लागतो, ट्रॅफिक जाम असतं त्या पुलावरती, रेल ठाकुर्ले ओव्हरब्रिजवरती, तर मग म्हटलं किती दिवस चालणार। मग मी दोन चार वेळा असा अनुभव आल्यानंतर हा जर नागरिकांना त्रास होत असेल, निदान पेशंट लोकांनाच होता, याच्यापासून सुटका व्हावी म्हणून मी पाहणी दौरा केला की खरोखर बाबा या पुलाचं काम किती नादुरुस्त झालेलं आहे आणि कोणत्या स्वरूपाचं काम या ठिकाणी सुरू आहे, परंतु दुर्दैवाने जे माझ्या मनात होतं तशीच गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे। तर इथे कोणत्याही प्रकारचं रिपेरिंगचं काम सुरू नाही आहे आणि फक्त पूल बंद करणे एवढंच त्यांनी या ठिकाणी उद्देश ठेवलेला होता। आणि आमच्या सर्वांच्या माहितीप्रमाणे आणि आमच्या म्हणण्यानुसार रेल्वे प्रशासनाने ही दादागिरी केलेली आहे आमच्या समाजावरती, आमच्या डोंबिवली वेस्टवाल्यांवरती आणि ईस्टवाल्यांवरती सुद्धा। इतका त्रास होतो का, जिथून आम्ही 2 मिनिटात जायचो आणि कमी खर्चात रिक्षा मोटरसायकलसुद्धा जायच्या, तो उगाचच आम्हाला लांबून फेरा पडतो आणि त्याचा त्रास होतो संपूर्ण डोंबिवलीकरांना, आणि हे आम्ही चालवून देणार नाही, खपवून देणार नाही। त्यांनी जर पूल बंद केला असेल तर निदान ॲम्ब्युलन्स, रिक्षा आणि मोटरसायकलसाठी तरी चालू करावा, कारण हा पूल जो यांनी बनवले ते दोघे रवी आणि किरण शुक्ला हे दोघा बांधवांनी बनवले, आणि 50 वर्षापूर्वी जे माझे मित्र होते त्यांचा एक वारला एक आजी आहे माझ्या, मी इथे उभा असायचो त्यावेळेला पूल बंद करताना एक मित्र म्हणून, एवढा काही नादुरुस्त झालेला हा ब्रिज नाही आहे की त्याच्यावरून मोटरसायकलसुद्धा जाणार नाही। ही रेल्वे प्रशासनाची दादागिरी आहे आणि ती दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही। त्यांनी जर हा पूल बंद केला असेल तर आम्ही एक दिवस का होईना संपूर्ण दिवस रेल्वे बंद करून दाखवल्याशिवाय राहणार नाही। हा जर रिक्षा ॲम्ब्युलन्स आणि मोटरसायकल जाण्यासाठी त्यांनी खुला करावा।